महिमा तुझा अष्ट विनायका, सुख करता दुख हरता। हे मयूरेश्वरा चिंतामणि, हे सिद्धि विनायक मोरया, हे महागणपति विघ्नेश्वरा गिरिजात्मजा मोरया। मोरया मोरया बल्लाळेश्वर, मोरया मोरया वरद विनायक, मोरया मोरया अष्ट विनायक मोरया मोरया। हे मोरया मोरया बल्लाळेश्वर, मोरया मोरया वरद विनायक, मोरया मोरया अष्ट विनायक मोरया मोरया। विष्णूची एकादशी, शंकराची शिवरात्री, तशी गणपतीची चतुर्थी। ही चतुर्थी गणपतीला अत्यंत प्रिय आहे। गणेश अथर्व शीर्षातही चतुर्था मनशन जपती असा चतुर्थीचा निर्देश केला आहे। चतुर्थी म्हणजे तुर्यावस्था, गणपती अवस्था त्रितात म्हणजेच जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे म्हणजेच तुरिया चौथ्या अवस्थेत असताना त्याचे स्वरूप दर्शन होऊन साक्षात्कार होतो, म्हणूनच चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे। तब्बल 150 वर्ष ब्रिटिशांनी भारतीयांवरती राज्य केलं। अहो, इतके अत्याचार केले की इथल्या भूमीतल्या माणसाला जगणं अशक्य झालं। जिला एकेकाळी सुवर्णभूमी मानलं जायचं अशा या भूमीवरती अत्याचार होऊ लागले। भारतीयांचं जगणं अशक्य झालं। अत्याचार एवढे वाढले की मोकळेपणे श्वासही कोणी घेऊ शकत नसे। आणि म्हणून मग प्रत्येक भारतीयाला असं वाटलं की मला स्वातंत्र्य हवंय। मोकळ्या हवेमध्ये प्रत्येकालाच श्वास घ्यायचा होता। मग काय, भारतीय पेटून उठला। महात्मा गांधींनी अहिंसेची दिशा लिहिली तर भगतसिंग ते हसत हसत फासावरती गेले। का तर मनामध्ये फक्त एकच गोष्ट होती, माझ्या भारतभूमीला स्वतंत्र करायचं। या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत होता, पण कुणीही एकत्र येऊन प्रयत्न करत नव्हते। याच वेळेला पुण्यामध्ये भाऊ रंगारी यांनी पहिल्यांदा गणेशाची स्थापना केली आणि उत्सव साजरा केला। आताच्या ह्या भाऊसाहेब रंगारी भवनामध्ये आपण आहोत। याच भवनामध्ये 1892 पूर्वी भाऊसाहेब रंगाऱ्यांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून सार्वजनिकरित्या गणपती सुरू करायचा हा निर्णय ह्याच वाड्यामध्ये घेण्यात आला। त्याच हिशोबाने 1892 साली भाऊसाहेब रंगाऱ्यांनी पहिले 3 गणपती बसवले, भाऊसाहेब रंगाऱ्यांचा, गोटवडेकरांचा आणि खाजगीवाल्याचा। 93 साली त्यानंतर त्या गणपतीच्या जवळपास 14 वरती संख्या झाली आणि 94 साली त्या गणपतीची संख्या 100 वरती गेली। 93 सालीच्या उत्सवानंतर स्वतः लोकमान्य टिळकांनी केसरी पेपरमध्ये लेख लिहून त्यांची कौतुक केले होते आणि त्याच हिशोबाने लोकमान्य टिळकांनी त्यानंतर 1894 गणपती उत्सव। त्यावेळेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना असं वाटलं की अरे, घरातल्या देवाला जर का आपण रस्त्यावरती आणलं तर सगळे लोक पूजा अर्चा करायला रस्त्यावरती येतील, या निमित्ताने जनसमुदाय एकत्र येईल आणि जर जनसमुदाय एकत्र आला तर संघटित होतील आणि संघटित झाले तर स्वातंत्र्याचा लढा नक्कीच लढू शकतील आणि ते सुद्धा एकत्रितपणे। आपण म्हणतोच ना की 5 बोटं ही वेगळी आहेत, पण ती 5 बोटं जर का एकत्र आली तर एक मूठ तयार होते आणि ही मूठ कुणालाही टक्कर देऊ शकते। आणि म्हणूनच बाळ गंगाधर टिळक ज्या वाड्यामध्ये राहत होते, या विंचुरकर वाड्यामध्ये 1894 साली प्रथम गणपतीची स्थापना केली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आणि तेव्हापासूनच सुरू झाला पुण्यातला आणि देशभरातला सार्वजनिक गणेशोत्सव। आज या गणेशोत्सवाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून 125 वर्ष झाली। त्यांनी जी सुरुवात केली होती त्या पाठीमागचा उद्देश हा खूप महत्त्वाचा होता आणि तो स्वराज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता। त्यावेळेला हिंदू धर्मात
किंवा भारतातच एकूण असा कुठलाही सण नव्हता की ज्या सणाकरता सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतील. आणि ती कमतरता लोकमान्य टिळकांना ते सर्व लोक एकत्र आणायचे होते आणि त्या दृष्टीने त्यांनी गणेशोत्सव हा एक मार्ग त्यांना मिळाला आणि त्याच्यातून त्यांनी सर्व लोक एकत्र आणले. आणि खरोखर बघता बघता दोन चार वर्षात त्यावेळेला सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले. गणेश हे असं दैवत आहे की ज्या दैवताला हिंदू धर्मात सर्वजण मानतात आणि प्रत्येक गोष्टीचा जेव्हा प्रारंभ असतो तेव्हासुद्धा गणपतीचं पूजन केलं जातं. तसंच ब्रिटिशांनी त्याबाबत जे काही म्हटलं ते एक असं म्हटलं की गणेश हा शिवाचा मुलगा आहे आणि त्याच्यामुळे त्यातलं जे वॉरियर स्पिरिट आहे आणि यंग जनरेशन देवाच्या याच्यातली अशा यांनी ते आकर्षित करेल. हे सर्व विचार घेऊन लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. तू सुख करता तू दुख हरता. वंदना मुझे हे गजवदना. वंदना मुझे हे गजवदना. ओ देवा गजानना बापा गजानना देवा गजानना. हो देवा गजानना बापा गजानना देवा गजानना. 1883 साली लोकमान्य टिळकांनी जेव्हा पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा पुण्याचे ग्रामदैवत म्हणून श्री कसबा गणपती तसेच पुण्याच्या ग्रामदेवता म्हणून श्री तांबडी जोगेश्वरी यांना मानाचं एक व मानाचं दोन असे अनुक्रमे मान देऊन हे मान जे आहेत हे शेवटच्या दिवशीची जी विसर्जन मिरवणूक आहे ह्याच्यासाठी दिले गेले. आणि तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता आहे की जी पूर्वी अशी आख्यायिका होती की तांबरासुराचा वध ह्या देवीने केला आणि तसंच ग्रामाची म्हणजे एखाद्या गावाची सुरक्षा करण्याकरता जी देवी असायची म्हणून ती तांबडी जोगेश्वरी असं ह्या देवीचं स्वरूप आहे. याच देवीचं स्वरूप असल्यामुळेच त्याच्यामुळेच आमच्या मंदिराशी संलग्न हे गणपती मंडळ असल्यामुळे या गणपती मंडळाची सुरुवात झाली. हे गणपती मंडळ 1893 साली श्री बेंद्रे आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही चालू केलं. तसंच पुढे 1960 हा ह्या गणेशोत्सवामध्ये विविध प्रकारचे मेळे सार्वजनिक क्षेत्रामध्ये जनजागृती करण्याकरता कामं केली जायची. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हे सगळे मेळे लोकांना एकत्र करण्याकरता लोकांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत प्रफुल्लित करण्याकरता हे सर्व प्रकारच्या आयुधांचा वापर श्री लोकमान्य टिळकांनी योग्य प्रकारे केला. त्याच्यानंतर जसजसं ही पिढी पुढे जात गेली तसंच इथले गाडगे दातार नेऊरगावकर सामक असे जे लोक आहेत हे लोकांची दुसरी पिढी ह्या पर्टिक्युलर कामांमध्ये पुढे यायला लागली. 1980 ते 1990 दशकामध्ये ह्या पर्टिक्युलरली गणपती ह्या विषयावरती काम करत असताना विविध सामाजिक क्षेत्रामध्ये मंदिर मंडळांनी विविध कामं केली. लोकमान्य टिळकांच्या हस्ते स्थापन झालेला पुण्यनगरीचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. ज्या काळी गणपती घराघरात बसत होते 100 वर्षापूर्वी जेव्हा गणपती घराघरात बसत होते त्यावेळेस थोडे राजकीय वाद आणि इतर कारणांमुळे सगळ्यांनी ठरवलं की गणपती मानाचे 5 गणपती ठरवायचे आणि ते पूर्ण
घराघरातून गणपती बाहेर येऊन लोक चळवळीतून संपूर्ण समाजकारण करायचं यासाठी संपूर्ण भारतामध्ये स्थापना करायची ठरवली. त्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली. लोकमान्य टिळकांच्या हस्ते कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम, चौथा गणपती तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा असे पाच गणपती स्थापन झाले. त्यानंतर ज्या मेन सगळ्यात महत्त्वाचे गणपती आहेत त्यातला हा उत्तराभिमुखी गणपती आहे. ज्या आतमध्ये आपण बघितला आता तो गणपती आहे, त्याचं उत्तरेला तोंड आहे. यामध्ये पर्वतीला जे गणपती आहे त्याचं पण उत्तरेला तोंड आहे. इतर याच्यामध्ये असं आहे की हा सगळ्यात गणपती जो मोठा आहे हा उंचीनी आणि पूर्ण फायबरचा आहे. 1987 साली जो आम्ही हा गणपती बनवला तो प्राध्यापक डी एस खटावकर आणि विवेक खटावकर यांच्या हस्ते याचं संपूर्ण बांधणी आणि संपूर्ण काम झालं. 1987 साली अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात मोठा फायबरचा हेमाडपंथी आणि म्हणजे दागदागिने असलेला असा गणपती सर्वात मोठा या मंडळाने बनवला. केसरीचा जो गणेशोत्सव आहे हा सुद्धा पूर्वीसारखाच आजही आम्ही करत असतो. यात आरास फारशी नसते. गणपतीची एक मूर्ती असते जी आम्ही विसर्जित करतो. एक कायमस्वरूपी मूर्ती केलेली आहे. ती ज्ञानेश्वरांनी जे काही वर्णन वेदांचं सहा वेदांचे तसे सहा हाताची मूर्ती आम्ही केलेली आहे. आणि या ठिकाणी कार्यक्रम होतात आणि ते कार्यक्रम ऐकायला अनेक लोकं येतात. मग काही वेळा संगीताचं असतं, काही वेळेला व्याख्यानं असतात. तसंच अनेक हल्ली लोकं एकत्र येणं किंवा मुलांना एकत्र आणण्याकरता, मुलांवर काही संस्कार घडवण्याकरता आम्ही अनेक कार्यक्रम करतो. मग चित्रकलेसारखं असेल, यंदाच्या वर्षी आम्ही मातीकामाचं हे केलेलं आहे की जिथे मल्टिपल इंटेलिजन्स किंवा मुलांच्या ह्याच्यात काही इतर गोष्टी येतील आणि त्यांना एक पुण्याच्या दर्जावर एकत्रित असं एक मोठं व्यासपीठ मिळेल अशा तऱ्हेचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतो आणि लोक त्याला भरभरून प्रतिसाद देत असतात आणि त्याचा उपयोग हा शेवटी लोकांना होतो असंच म्हणावं लागेल. गणपती विद्येचं दैवत, कलेचं दैवत. कुठलंही नवीन काम सुरू करायचं असेल तर पहिल्यांदा गणेश पूजन करूनच केलं जातं. हे जसं विद्येचं दैवत आहे तसंच कलेचं सुद्धा दैवत आहे. कुठलीही नवीन गोष्ट सुरू करायची असेल तर आपण आधी गणपतीचं पूजन करतो, त्याच्याकडे आपण अर्चना करतो की माझं हे काम साधं आणि सुरळीतप्रमाणे पार पडू दे. गणपती जसं विद्येचं दैवत आहे तसंच ही पुण्यनगरी म्हणजेच पुणे विद्येचं माहेरघर आहे, कलांचं माहेरघर आहे. आणि म्हणूनच गणपती उत्सव आणि पुणे यांचं एक वेगळंच नातं आहे. सुंदर
श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी गणपतीची स्थापना केलेली आहे 1893 साली। लोकमान्य टिळक, बाबूराव गोडसे, दगडूशेठ हलवाई स्वतः आणि सगळ्या त्यावेळेसचे काही जे पदाधिकारी आहेत, लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली त्यावेळेला दगडूशेठ यांनी त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं जे माधवानंद महाराजांचा फोटो आपल्या इथे दिसतो आहे पलीकडे, तर त्या गुरुंनी त्यांना सांगितलेलं होतं की गणेशाची आणि दत्त मंदिर जे आहे ते तुम्ही स्थापन करा म्हणून। तर दगडूशेठ हलवाई यांनी स्वतः ज्यावेळेला टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरुवात केली त्यावेळेला दगडूशेठ यांना सांगितलं की अशा प्रकारे आपण गणेश उत्सव करायचा आहे, तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन दगडूशेठ यांनी हे बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे, त्यामुळे त्यांचं स्वतःचं नाव बाप्पाला मिळालेलं आहे। जो काही भक्त परिवार मंदिरामध्ये येत असतो त्यांचा अनुभव असे प्रचंड भरपूर अनुभव आहेत, लोकांचे जे अनुभव आहेत ते एक सांगावा असं नाही, भरपूर अनुभव आहेत लोकांचे। वर्षानुवर्ष रखडत असलेली कामं बाप्पाच्या कृपेने होतात। गणेश ही बुद्धीची देवता आहे आणि प्रत्येक मनुष्याला एकत्र करणं हे बाप्पांचं काम आहे आणि अनेक असे अनुभव आहेत लोकांचे। वर्षानुवर्ष संतती प्राप्तीसाठी लोक या ठिकाणी येतात, घराच्या अडचणी असतात, शांतता, सुख, समाधान, अनेक प्रकारचे रखडलेली कामं फक्त केवळ बाप्पाच्या एका दर्शनाने या ठिकाणी पूर्ण होतात। तर अगदी मनी छिले मोरे याद येत आहे तशाप्रमाणे मंदिरात येऊन बाप्पाला तुम्ही जे काही बोलाल सांगाल त्याप्रमाणे बाप्पा या ठिकाणी सगळ्याची कामं होतात। आणि उदाहरण म्हणलं तर आता एक सांगावा असं काय नेमकं असा मला प्रश्न पडलेला आहे की भरपूर लोक या ठिकाणी येतात, काही ना काहीतरी संततीसाठी 12-12 वर्षांनी 17 वर्षांनी मुलं झालेली आहेत बाप्पाच्या कृपेने, व्यवसायामध्ये अडचणी, अनेक प्रकारचे अनंत अडचणी लोक येतात, नारळाचे तोरण बोलतात, चांदीचे पाळणे असतील, गणेशाच्या मूर्त्या अर्पण करतात, पैसे अर्पण करतात, जसं बाप्पांचा लोकांना अनुभव येईल त्या प्रमाणात लोक या ठिकाणी अर्पण करत असतात। श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई मंगलमूर्ती महागणपती ही जी देवता आहे अखिल भारतवर्षामध्ये अखिल भारतीयांचं नवे नवे अखिल जागतिक सर्व लोकांचं हे अतिशय पवित्र आणि श्रद्धास्थान आहे। या मंदिरामध्ये हजारो लाखो भाविक अगदी भक्तांची जी रांग असते, समस्त ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांनी आदिशक्तींनी ह्या गणेशाला वरदान दिलेलं आहे की तुझ्या जे अगोदर नित्य पूजन करील निर्विघ्नपणे त्याचं कार्य सफल होईल, ह्यासाठी आद्य गणेशाचाही पूजा केली जाते, नंतरही पूजा नंतर पुढची पूजा गणेशाच्या पूजेनंतर होते, म्हणून ह्या गणपतीला आद्य पूजक असं सुद्धा म्हणलेलं आहे। माझा गणपती ही संकल्पना ज्यावेळेस गणपतीचा साजरा झाला 1994 साली टिळकांनी सुरू केला, त्यावेळेस पुणे शहर छोटंसं होतं आणि त्यावेळेस पेठ एरियातले गणपती बसले होते। 1894 साली आमच्या शारदा गणेशाची मूर्ती स्थापन झालेली आहे। मंडई हे मोठे व्यापार उद्योग इथलं केंद्र असल्यामुळे इथला गणपती थोडा मानाचा, किंवा त्या काळात एकमेव अशी द्वितीय गणपती मूर्ती म्हणता येते शारदा गणपती एकत्र आहे, चल मूर्ती आहे आणि सार्वजनिकरित्या बसवली जाते, त्यामुळे तिला मान मिळाला गेला। पुणे शहराचा रामदेवत कसबा गणपती योगेश्वरी ही ग्रामदेवता म्हणून त्या देवस्थानामुळे त्यांना तो मान दिला गेला आणि संपूर्ण शहराचं पुणे मंडे हे विद्यापीठ नाव त्यानंतर पडलं। मंडे हे मुख्य केंद्र असल्यामुळे तिथल्या गणपतीला आपोआप तो मान मिळाला गेला आणि असंख्य लोकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे तो मान मिळाला असं मला वाटतं। ही मूर्ती आमची 1894 साली स्थापन तयार केलेली मूर्ती आहे। आज ह्या वर्षीला 124 वर्षे पूर्ण होत आहेत। 20 का 10 दशकात एक मूर्ती आमची तयार व्यापाऱ्याने त्यावेळेस तयार केली, नवीन मूर्ती म्हणून ती केली असेल आणि ही जुनी मूर्ती विसर्जन करायची, पण त्यावेळेस पाऊस आल्यामुळे नवीन मूर्ती त्यावेळेस थोडी भंग पावली, मग ती नवीन मूर्ती विसर्जन करून जुनी मूर्ती परत मंदिरात आणली गेली। त्यानंतर 1952 साली परत व्यापाऱ्यांनी इथल्या व्यापारी मंडळी भक्तांनी 4 रानाठ्याने त्यावेळेस ते काढून ही नवीन आत्ता जी मंदिर बघतोय ही मूर्ती तयार केली। तिचा 1 वर्ष उत्सवात
ती मूर्ती प्रतिष्ठापना केली, त्यावेळेस काय इन्सिडेंट झाला कळलं नाही, पण मनपा आग लागली गेली किंवा अशा दुर्घटना झाल्या, लोकांना कळलं नाही. जुनी मूर्ती होती ती आमच्या मंदिरामध्ये होती, त्यावेळेस लोकांना जाणवलं की हा गणपती रागवलेला आहे, पण त्यावेळेस लक्षात आलं नाही की कारण भावना प्रत्येक निगडीत वेगवेगळ्या असतात. दुसऱ्या वर्षी परत जुनी मूर्ती आम्ही बसवली, उत्सव साजरा झाला चांगल्या प्रकारे, कुठलंही विघ्न आलं नाही. परत त्या दुसऱ्या वर्षी ही नवीन मूर्ती प्रतिष्ठापनाला घेतली, त्यावेळेस परत विघ्न आलं. त्या तिसऱ्या वर्षी परत जुनी मूर्ती केली, त्यावेळेस निर्विघ्नपणे उत्सव पार पडला. मग कुठेही लोकांना असं शंका चुकचुकली की अरे हा असा प्रकार का होतो आहे, मग त्यावेळेस थोडा इतिहास बघितला गेला तर असं जाणवलं की ज्यावेळेस ही मूर्ती तयार केली डोंगरे काचींनी, त्यावेळेस ते तुळजाभवानी नवस बोलले होते की त्यांना पुत्ररत्न व्हायला पाहिलं होतं, ते तुळजाभवानी नवस केला होता की मला जर काही मुलगा झाला तर ही मूर्ती अशी आहे, ह्याचं शिल्प तुळजाभवानीच्या मंदिरावरती आहे, त्या प्रकारची मूर्त्यांनी मूर्ती अशा प्रकारची मूर्त्यांनी तयार केलेली आहे. ती मूर्ती असल्यामुळे त्यांचा नवस मी तिचा उत्सव दरवर्षी साजरा करेल असं ते वाक्य त्यांचं होतं. मग त्यामुळे मंडळ लोकांनी ठरवलं की जुनी मूर्ती प्रत्येक आपण उत्सवात घ्यायची, त्याचा उत्सव साजरा करायचा, ती चल मूर्ती राहील. हा निर्णय घेतला मी आजचा, तो पूर्णपणे पाळतो आहे आणि श्रद्धेने पाळतो आहे की जुन्या मूर्तीचा आम्ही प्रतिष्ठापना करतो, तिचा गणपती उत्सव करतो, ती प्रतिष्ठापना करून ती मिरवणूक काढली जाते आणि परत ती मंदिरात विराजमान होते. लोकमान्य टिळकांनी 94 चालू करायचं, त्याच्या 2 वर्षापूर्वी एक स्वराज्याच्या निर्मितीकरता आणि स्वराज्य मिळण्याकरता आणि ब्रिटिश लोकांना भारतातून बाहेर काढण्याकरता जी मूर्ती, ज्या पद्धतीने मूर्ती भाऊसाहेब रंगांनी स्वतःच्या हातातून बनवली, ती आत्ता मूर्तीला पण 126 वर्ष पूर्ण झालेले. आजही ती मूर्ती त्याच आणते आणि त्या काळामध्ये भाऊसाहेबांनी इको फ्रेंडली मूर्ती बनवायचा निर्णय घेतला होता. ती मूर्ती आजही पेपर पल्पमधनं बनवलेली आहे आणि त्या मूर्तीला आजही काही डॅमेज झालेला नाही. नागपूर, महाराष्ट्राची उपराजधानी अशी ओळख असलेले नागपूर शहर भारताच्या केंद्रस्थानी आहे. औद्योगिक क्रांती घडत असलेल्या नागपूर शहराला अनेक वर्षांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा सुद्धा लाभलेला आहे. स्वातंत्र्य कालखंडात या शहराने अनेक वीरांच्या आहुत्या दिलेल्या आहेत. विदर्भातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या नागपुरात विदर्भातील अष्टविनायकांपैकी महत्त्वाच्या अशा टेकडीच्या गणपतीचा समावेश आहे. विदर्भातील अष्टविनायक यात्रेचा श्रीगणेशा आपल्याला इथूनच करावा लागतो. प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम भक्ता वासम स्मरेन नित्यम आयुक कामार्थ सिद्धे. सर्व गणेश भक्तांसाठी घेऊन येतो या गणेशोत्सवात खास विदर्भातील अष्टविनायक. स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणपती उत्सव हा सार्वजनिक गणपती उत्सव झाला. आपण शाडूच्या मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करू लागलो. पण काही मूर्ती अशा आहेत की ज्या स्वयंभू आहेत आणि ज्यांना म्हटलं जातं अष्टविनायक. महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाच्या यात्रेचं खूप महत्त्व आहे. बरेच गणेश भक्त अष्टविनायकाच्या यात्रेला जातात. पण अष्टविनायकाची यात्रा कुठल्याही गणपतीपासून सुरू करून कुठल्याही गणपतीपर्यंत थांबवता येत नाही. या यात्रेचा एक क्रम आहे, या मी तुम्हाला सांगते तो काय क्रम आहे ते. अष्टविनायकाची यात्रा सुरू करायची असते मोरगावपासून, तिथून सिद्धटेक, त्याच्यानंतर पाली, मग महड, मग थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव आणि रांजणगावहून परत मोरगावला यायचं असतं, म्हणजे आपली अष्टविनायकाची यात्रा पूर्ण होते. आणि असं म्हटलं जातं की अष्टविनायकाची यात्रा पूर्ण झाली की आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात.